तुमचं मित्रांनो KG2 एज्युकेशनमध्ये आज आपण बघतो आहे महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 2445 जागांची भरती होणार आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे पदे त्याच्यामध्ये भरणार आहेत, त्याची सविस्तर जाहिरात आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, तर याच्यामध्ये महाराष्ट्र ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद, आता ही लातूरची जाहिरात आहे मित्रांनो, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जाहिरात आलेली. तर अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात, पदभरती सन 2019, जाहिरात क्रमांक 01/2019. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती तिथं होणार आहेत. आणि याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक पुरुष, हंगामी फवारणी कर्मचारी, आरोग्यसेवक, विस्तार अधिकारी, स्थापत अभियांत्रिकी सहाय्यक, पशु पर्यवेक्षक, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी यांच्या जागा तिथं भरल्या आहेत. त्याच्यामध्ये ग्रामसेवक, याच्यामध्ये बाकीसुद्धा आणखी काही कनिष्ठ यांत्रिकी यांच्यासुद्धा जागा तिथं असतील. तर बामित्रांनो, एकूण 2445 जागांची भरती होणार आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिरात आलेली आहे. ज्याच्यामध्ये बीड, त्यानंतर आपण हे बघतो आहे जसं की लातूर, परभणी, ज्याच्यामध्ये हिंगोली, पुणे, जालना, धुळे या शहरांसाठीची जाहिरात निघाली बघा मित्रांनो. ज्यामध्ये 2445 इतक्या जागांची भरती तिथं होणार आहेत. तरी हे जे भरतीचं जे वेळापत्रक आहे, याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 26/3/2019 सुरू होणार आहे, तर 26/4/2019 भरले जाणार आहे. ज्यासाठी आपण हे जाहिरात बघण्यासाठी www.mahaparikshagovernment.in या संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध झालेली आहे. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती पदे भरले जाणार आहेत त्याची सविस्तर जाहिरात आपल्याला या पोर्टलवरती पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, आपण या माहितीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. धन्यवाद.